नमस्कार, मी मेघा। मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्पंज डोसा। त्यासाठी इथं मी 2 वाट्या जाडा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही जाडा तांदूळ वापरू शकता। अर्धी वाटी उडीद डाळ, 2 वाट्या तांदूळसाठी अर्धी वाटी उडीद डाळ, 1/2 चमचा मेथी दाणे। आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आता 2 ते 3 वेळा। आपलं धुवून झालेलं आहे डाळ आणि तांदूळ। आता आपण पाणी घालून आता 5 ते 6 तास भिजत ठेवू। आपण 5 ते 6 तास झालेले आहेत। आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ पीठ। याचं ते करण्याआधी आपण 1 वाटी पोहे भिजत ठेवू 5 मिनटं। पोह्यामुळे डोसे स्पंजी होतात। आता आपण डाळ आणि तांदूळ मधलं पाणी निथळून घेऊ आणि बारीक पीठ करून घेऊ आपण। हे बघा, आता आपलं पीठ बारीक झालेलं आहे पूर्ण। आपण एका भांड्यात काढून घेऊ ते। असंच आपण आता उरलेले तांदूळ पण आता बारीक करू आणि त्याचप्रमाणे पोहे पण घेऊ आता त्याच्यात आणि ते पण बारीक करून घेऊ। बारीक झालेला आहे पूर्ण। आता ते मिक्स करून आपण आता हे पीठ आपण मिक्स पूर्ण करून घेऊ आणि 8 ते 9 तासासाठी फर्मेंटेशन साठी ठेवू आपण। आता 9 तास झालेले आहेत। आपलं पीठ पण फुललेलं आहे चांगलं, हे बघू शकताय। आता ते मिक्स करून घेऊ आपण। थोडं पाणी सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर। आता चवीनुसार मीठ टाकू आपण आणि मिक्स करून घेऊ आता पीठ परत। आता डोसे करून घेऊ आपण। डोश्यासाठी इथं तवा मी तापत ठेवलेला आहे, त्यावर आता तेल टाकू आपण आणि टिश्यू पेपरनं आपण ते पुसून घेऊ। आणि आता डोसा टाकू आपण। आता डोसा असा वरूनच सोडायचा आहे आणि त्यावर वाटी अजिबात फिरवू नका, तसाच राहू द्यायचा आहे आपल्याला। डोश्यावरचा पूर्ण पांढरटपणा निघून गेल्यावर मग तेल टाकून आपल्याला डोसा परतून घ्यायचा आहे। बघा, आता आपल्याला आपला परतलेला आहे डोसा। आपण डोश्याची खालची बाजू भाजून घेऊ आपण। आता बघू शकता आपला डोसा तयार झालेला आहे। असाच आपण दुसरा टाकू आपण। जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।